दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी हत्तूर इथं सभा घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आमदार सुभाष देशमुख म्हणाले, सन 2014 आणि 2019 तुम्ही मतांच्या रूपात कर्ज दिलं, आता 2024 सुद्धा मतांच्या रूपात कर्ज द्यावं, त्याची येणाऱ्या काळात उतराई नक्की करू. आपण सांगितल्याप्रमाणे सोमेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला. आम्ही आश्वासनापेक्षा कृतीतून काम करतो, त्यामुळं जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका, तालुक्याची तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी द्या, असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं. आता थोडीशी आशा वाढलेली आहे. लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचं कृषी पंपाचं वीज बिल माफ असेल, पुढची वीज माफ असेल, ह्या सगळ्यांचा विचार करतात. जास्तीत जास्त हत्तूर गावानं मला असं वाटतंय, आम्हाला हत्तूर गावचं चित्र बदलायचं आहे, तर हत्तूर गावकऱ्यांनी मला जास्तीत जास्त माझ्या डोक्यावरती वजन ठेवावं, जेणेकरून मला ह्या वजनाचा भाग. माझी तुम्हाला परत एकदा जाता जाता विनंती आहे, 20 तारखेपर्यंत तुम्ही झटा, 20 तारखेपर्यंत तुम्ही उमेदवार, 20 तारखेपर्यंत तुम्ही स्वतः उमेदवार ग्रामपंचायत सदस्याला जसं काम करताय तशा पद्धतीचं तुम्ही काम करावं असं माझी म्हणून. 20 तारखेपर्यंत फक्त तुमची जिम्मेदारी आहे. 20 तारखेच्या पुढं त्यांनी शब्दप्रयोग नसेल केला, पण मी एक नक्की सांगतो, पुढच्या 5 वर्षामध्ये एक प्रामाणिकपणे इमानदार आणि एक वैभवशाली माझा तालुका करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला वचन देतो. आणि हा हत्तूर गावाचं एक चित्र बदलायचं, तालुक्याच्या चित्र बदलायचे अभिवादन. राम पुजारी, प्राजक्ता निंबर्गी, श्रीशैल हिरेमठ, मारुती कुंभार, कांचन कुंभार, सिद्धाराम कानडे, अमोगी गुंडगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सिद्धराम म्हेत्रे यांनी केलं.